स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशी गेली सगळ्यांची दिवाळी नक्की सांगा, कसे आहात तुम्ही सगळे अगदी तेही नक्की सांगा। सगळ्या माझ्या महिला भगिनी आता दमल्या असतील दिवाळीचं सगळं करून, काल भाऊबीज, परवा पाडवा, लक्ष्मीपूजन, सगळ्यांना थोडी आता आरामाची गरज असेल। सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या, कित्येक स्त्रिया माहेरी पण गेल्या असतील माहेरपणासाठी, तर माहेरपण अगदी छान एन्जॉय करा। दिवाळीची सुट्टी आहे, मुलांना काही प्रेक्षणीय स्थळं, काही ऐतिहासिक स्थळं सुद्धा दाखवून आणा। नुसत्या प्रेक्षणीय स्थळे फिरण्यापेक्षा कधीतरी मुलांना किल्ला, गड अशा गोष्टींची पण माहिती द्या, काही संस्कार द्या, जपाची सवय लावा। आता मी सुद्धा ओवीला जपाची सवय लावणार आहे की एक माळ घे हे बोट न लावता रोज एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप कर, अशी अगदी तिला मी आजपासूनच गुरुवारपासूनच ठरवलेलं आहे की तिला जपाची सवय लावायची ही। तिला आत्ता ती लहान आहे, आत्ता ती 1-8 वर्षाची आहे, तिला ही पुढं पुढं जर आजपासून करेल तर तिला ही सवय कायमपर्यंत राहील। असे मुलांना सुट्टीमध्ये वेगवेगळे संस्कार द्या, त्यांचा अभ्यास घ्या, त्यांच्याबरोबर वेळ घालवा। इतर वेळेस ते शाळेत असतात, त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवू शकत नाही। ते जेवढे प्रश्न विचारतील त्यांची जमेल तेवढी उत्तरं देण्याचा प्रयत्न करा आणि अशा प्रकारे आपली सुट्टी एन्जॉय करा। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे उद्याचाच उपाय आहे, म्हणजे उद्या शुक्रवार, कुठल्याही शुक्रवारी करू शकता, उद्या असं नाही, उद्या शुक्रवार आहे म्हणून उद्या असं सांगत आहे। तर तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे, त्या तुम्हाला 1-2-3 अगदी सोप्या वस्तू आहेत ज्या जमा करायच्या आहेत। या वस्तूंमुळे तुमचे बिघडलेले ग्रह तारे हे तुमचे अगदी सुधारतील। बुध, शुक्र, बृहस्पती, चंद्र हे ग्रह जर बिघडले तर आपल्याकडे पैसा कमी येतो, आला तरी खर्च होतो, किंवा आपला अपव्यय म्हणतो ना आपण, पैशांचा अपव्यय होणे हे जास्त प्रमाणात घडू लागते आणि आपण कंगाल होत जातो। गरिबी पिच्छा सोडत नाही, श्रीमंतीतून माणूस गरिबीकडे येतं, त्याला असं वाटतं की अरे मी एवढा कमवत होतो आता असं काय झालं, किंवा मी कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही का, माझ्याकडे कधीच मी म्हणजे मिडल क्लासच्या पुढं जाऊ शकणार नाही का, किंवा कुणी तर कुणी इतकं गरीब असतं की मी कधी मिडल क्लास सुद्धा होऊ शकणार नाही का, असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडतात की मी असं काय करू। मग ज्योतिषांकडे आपण जातो, आपल्याला महागडे रत्न, क्रिस्टल असं दिलं जातं, मग ते न वापरता आपल्याला सृष्टीनं, निसर्गानं असं बरंच काही दिलेल्या आहेत गोष्टी ज्यांना आपण रत्न वगैरे वापरण्याच्या ऐवजी या गोष्टी वापरून सुद्धा आपण आपल्याकडे पैसा खेचू शकतो, चुंबकासारखा खेचू शकतो। असे अनेक उपाय मी सांगत असते आणि त्याचे लाभही तुम्हाला होत असतात। आपल्या काल लाईव्ह सेक्शनमध्ये पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हो ताई याच्यावर उपाय सांगा त्याच्यावर, तर मी त्या प्रत्येकावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। सृष्टीनं म्हणजे निसर्गानं आपल्याला खूप काही दिलं आहे, कधीतरी अन्नदान करून बघा तुम्हाला किती फायदा होतो, किती मनःशांती मिळते। कधीतरी धर्मस्थानी जा, म्हणजे कुठंतरी जिथं अन्नदान करतात तिथं जा, तिथं 500, 1000, 100, 200 रुपये द्या, तांदूळ नेऊन द्या, डाळ नेऊन द्या, गूळ नेऊन द्या, तुम्हाला दानाचे पुण्य, अन्नदानाचे पुण्य अगदी महत्त्वाचे आहे, ते तुम्हाला मिळेल। कधीतरी यज्ञ करा, हवन करा, हवनामध्ये सामग्री जी घालतो त्याचेही पुण्य आपल्याला मिळते। पूजा पाठ करा, सेवा करा, आहारात सुद्धा काही पदार्थ घेतल्याने आपले ग्रह तारे सुधारून आपली परिस्थिती सुधारण्यास मदत होते। कधी फायदा नाही झाला एखाद्या उपायाचा बघा, आपल्याला काही फायदा होत नाही पण त्यांना आपल्याला नुकसानही होत नाही, असे उपाय मी तुम्हाला देत असते। अतिशय सात्विक, प्रामाणिक आणि साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत। आपल्याला सोबत एक गोष्ट एक सांगणार आहे, ती तुम्हाला ठेवायची आहे। काही दिवस, अगदी 1 महिना ते वापरून बघा, तुम्हाला त्यातून काय लाभ होतोय बघा। तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायात प्रगती होईल, नोकरी करत असाल तर तुमचा पगार पुरवठी पडेल, प्रमोशन्स मिळण्याची संधी तुम्हाला लाभेल, रोजचं कमवत असाल, रोजचे 500 कमवत असाल तर 500-700 तरी नक्की होतील, अगदी असं खात्रीनं मी तुम्हाला सांगते, कारण हा उपाय आजमावलेला आहे, खूप जणांनी वापरलेला सुद्धा आहे। त्याचप्रमाणे कसं आहे तुम्हाला एक सांगते, आपल्या समजा एखाद्या गोष्टीचे आपल्याला जर म्हणजे एखादा जर दुर्गंधी वस्तू आपल्या शरीरावर असेल तर आपण दुर्गंध पसरवतो, मात्र आपण जर अत्तर लावलं तर आपण सुगंध पसरवतो। तसंच आपण जर पॉझिटिव्ह राहिलो तर आपण पॉझिटिव्हिटी पसरवतो आणि आपण जर निगेटिव्ह राहिलो तर आपण खूप निगेटिव्हिटी पसरवू शकतो। म्हणून नेहमी सगळ्यात आधी पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, देवावर श्रद्धा ठेवा, उपायांवर श्रद्धा ठेवा,
टाइमपास म्हणून किंवा करायचंय म्हणून उपाय करू नका, तर तुम्हाला त्याचा लाभ होणारच होणार आहे असं तुम्ही ठाम राहा आणि ते उपाय करा. शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे कुठल्याही शुक्रवारी, असं काही नाही आहे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष उद्या जमलं उद्या करा. तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे तर तुम्हाला ऐकायला थोडा वेगळा वाटेल. अशा दुकानात ते कपड्याचं असू शकतं, ज्वेलरीचं असू शकतं, किराण्याचं असू शकतं, कोणतंही असू शकतं, ज्यांच्याकडे खूप जास्त गर्दी असते, डीमार्टसारखं ठिकाण बघा तुम्ही, त्यांच्याकडे सतत गर्दी असते, किंवा सोन्या चांदीचं दुकान, एखादं आता गाळगी सराफ अशी जी दुकानं आहेत त्यांच्याकडे सतत गर्दी असते, ज्यांच्याकडे सतत गर्दी, ज्यांच्याकडे सतत पैसा येत असतो, जे करोडपती आहेत अब्जपती आहेत असं तुम्हाला वाटतं की अरे यांच्याकडे किती पैसा आहे, अशा एखाद्या दुकानात जायचं. शुक्रवारी गेलात तरी चालेल, गुरुवारी गेलात तरी चालेल, तिथून काहीतरी खरेदी करायची. 100 रुपयाची खरेदी करा, 200ची करा, 500ची करा, मात्र तुम्हाला त्यांच्याकडून 5 रुपयाचं नाणं, आता तुम्हाला समजा 100 रुपये 75 रुपयाचं तुम्ही तांदूळ घेतलेत एखाद्या डीमार्टमधनं, तर तुम्हाला 15 रुपये परत मिळाले पाहिजेत. त्यांना तुम्ही 5 ची नाणी देत असेल तरी सांगायचं की नाही आम्हाला 5 रुपयाचं नाणं द्या, काहीतरी कारण सांगा की आम्हाला 5चं नाणं हवं, ते देतील, नाही म्हणणार नाहीत. आणि अशा ठिकाणावरून सोन्या चांदीचं दुकान, डीमार्ट, मी तुम्हाला उदाहरणं दिली, खूप किराणा माल एखाद्याचा चालत आहे, एखाद्याचा खूप भन्नाट असा व्यवसाय चालतोय की बघून तुमचेही डोळे की बापरे इथं बघेल तेव्हा गर्दी असते, अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला काहीतरी खरेदी करून मग तिथून 5 रुपयाचं नाणं घेऊन यायचं आहे. इझिली मिळालं तर खूप चांगलं, मागावं लागलं तरी चालेल, मागून घ्या की 5 रुपयाचं नाणं द्या. वस्तूतनं उरलेलं त्यांच्याकडून घ्यायचं नाही आपल्याला, की आपले 15 रुपये उरलेत, 5 रुपये उरलेत, 65 रुपये उरलेत, तर तुम्हाला 5चं नाणं मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला 5चं नाणं घरी आणायचं आहे. गुरुवारी आणून ठेवलं तरी चालेल, शुक्रवारी आणलं तर जास्त उत्तम. शुक्रवारी ते आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळी स्नान वगैरे केलं तुम्ही की देवापुढं तुम्हाला बसायचं आहे. 3 चिमूट बडीशेप घ्यायची आहे, 3 चिमूट बडीशेप, 3 चिमूट स्वच्छ हळद आणि 1 चिमूट फक्त 3 चिमूट स्वच्छ तांदूळ. पुन्हा एकदा सांगते, गोंधळ होऊ शकतो, 3 चिमूट म्हणजे आपल्या चिमटीत बसेल एवढी बडीशेप, 3 चिमूट स्वच्छ तांदूळ आणि 1 चिमूट हळद. साहित्यात माझं सांगताना कधीतरी होतो गोंधळ, शब्द चुकतात, थोडं समजून घेत जा म्हणून पुन्हा पुन्हा सुद्धा सांगत असते मी. पुन्हा एकदा सांगते, 3 चिमूट बडीशेप, 3 चिमूट स्वच्छ तांदूळ आणि 1 चिमूट हळद. 1 चिमूट हळद देवाची जी वापरतो ती हळद, स्वच्छ सुंदर असा तांदूळ अखंड असेल जास्त चांगलं, आणि कच्ची बडीशेप, भाजलेली ती पुडीतली वगैरे नाही, कच्ची बडीशेप जी असते ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि हे पांढरं कापड किंवा पांढरं कागद काहीही चालेल, कापड घेतलं जास्त चांगलं. आणि लाल पिवळा किंवा हिरवा एखादा धागा, कॉटनचा जो धागा मिळतो आपण जो हातात बांधतो अशा प्रकारचा धागा, एवढं तुम्हाला साहित्य घेऊन देवापुढं बसायचं आहे. त्यानंतर देवाची पूजा वगैरे करायची आहे, पांढऱ्या वस्त्रावर तुम्हाला ते 5चं नाणं गंगा जलानं धुवून ठेवायचं आहे, धुवून पुसून स्वच्छ ठेवायचं आहे. त्यावर 3 चिमूट तुम्हाला बडीशेप ठेवायची आहे, त्यानंतर तुम्हाला 3 चिमूट तांदूळ ठेवायचे आहेत आणि 1 चिमूट हळद ठेवायची आहे. आणि ओम श्रीम नमहा, ओम श्रीम नमहा, ओम श्रीम श्रीम नमहा या मंत्राचा तुम्हाला 15 मिनिटं किंवा 108 वेळा असा जप करायचा आहे. दिवा, तुपाचा दिवा उदबत्ती लावून देवापुढं बसून ते हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर ह्याची एक पोटली करून ती लाल हिरव्या किंवा पिवळ्या धाग्यानं, काळा धागा वापरायचा नाही, लाल पिवळा हिरवा कॉटनचा कुठलाही धागा वापरा आणि ती पोटली बांधा, ती पोटली हातात घ्या आणि म्हणा की आजपासून माझ्याकडे चुंबकासारखा पैसा खेचला जाणार आहे, माझी व्यवसायात भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे. महालक्ष्मी मातेजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ओम श्रीम नमहा मंत्र खूप सोपा आहे, महालक्ष्मीचा मंत्र आहे. ओम श्रीम नमहा 108 वेळा कोणत्याही माळेवर किंवा बोटावर किंवा 15 मिनिटं 10 मिनिटं जप केलात तरीही चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे ती खिशात ठेवायची. तर तुम्ही घरातली दोघं कमवताय, 2 पोटल्या तयार करा, 3 कमवताय, 3 तयार करा. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगते, 30 दिवस झाले, 30 दिवस झाले की यातलं 5 रुपये सोडून जे साहित्य आहे, अगदी कागद, हळद, बडीशेप, तांदूळ, हे सगळं साहित्य एखाद्या मोठ्या झाडाखाली, वडाचं असेल, पिंपळाचं असेल, तिथं तुम्हाला हे टाकायचं आहे.
हे सगळं सामान बदलायचं आहे आणि पुन्हा ह्याची पोटली 30 दिवसानंतर बनवायची आहे. ही पोटली वापरताना रोज ही देवापुढे ठेवायची, रोज काढून खिशातून देवापुढे ठेवायची. 5 मिनिटं अगदी 11 किंवा 21 वेळा सुद्धा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा, पुन्हा ती खिशात ठेवायची. अशी म्हणजे ती उघडायची नाही, काही नाही, नुसती देवापुढे ठेवायची, ओम श्रीम नमहा म्हणायचं. किती 5 मिनिटं 11 वेळा 21 वेळा म्हटलं तरी चालेल. आणि तुम्हाला ती रोजच्या रोज जसं मोबाईल चार्ज करतो तशी आपल्याला ही पोटली चार्ज करायची आहे आणि खिशात पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहे. लेडीज जेंट्स कुणीही ही ठेवू शकता, अगदी एक तुम्ही तिजोरीत सुद्धा ठेवू शकता, 2-3 सुद्धा एका वेळेस तयार करू शकता. 30 दिवसात तुम्हाला याचे 30 दिवसात तुम्हाला याचे लाभ दिसू लागतील आणि फरक दिसू लागेल. अट एकच आहे, रोजच्या रोज चार्ज करायची. पिरियडचे दिवस सोडून पुरुष रोज करू शकतात आणि रोजच्या रोज ओम श्रीम नमहाचा मंत्र त्याच्यावर म्हटला गेलाच पाहिजे. आणि 30 दिवसानंतर 5 पॉइंट पुन्हा गंगाजलानं धुवून पुन्हा अशा प्रकारे हीच पोटली तुम्हाला बनवायची आहे. जवळ ठेवून बघा, लाभ बघा, फायदा बघा आणि मग मला सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं आवडलं असेल तर नक्कीच मला सांगा. होतंय व्हिडिओ आवडला आम्ही करू किंवा श्री स्वामी समर्थ तरी लिहिल्याशिवाय व्हिडिओतनं जाऊ नका. लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.